विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयानं कंबर कसली. गेल्या आठवड्यापासून स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेऊन निलंबित केलेल्या 106 स्कूल बस व व्हॅन पैकी केवळ 40 बस चालकांनी वाहन योग्यता प्रमाणपत्र घेतलं आहे. आरटीओच्या या कारवाईनं अवैध स्कूल बस व वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्कूल बस व स्कूल व्हॅनची वाहन योग्यता तपासणी दरवर्षी करणं बंधनकारक आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाला सूचनाही देण्यात आल्या होत्या, परंतु स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूल बस मालक गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. निलंबित केलेल्या व वाहन योग्यता प्रमाणपत्र न घेतलेल्या 106 स्कूल बस व व्हॅन चालकांपैकी 40 स्कूल बस व व्हॅन चालक वाहन योग्यता प्रमाणपत्र घेऊन कारवाई टाळली. शहर आरटीओ कार्यालयाअंतर्गत स्कूल बस नोंदणीकृत आहेत. यातील काही स्कूल बसला फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आलंय. उर्वरित स्कूल बसनं अद्यापही हे प्रमाणपत्र घेतलं नसल्यानं आरटीओ कार्यालयानं गेल्याच आठवड्यात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, परंतु त्यानंतरही या स्कूल बसेस फिटनेससाठी आल्या नाहीत. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य स्कूल बसेस विद्यार्थ्यांची नेआण करत असल्यानं त्या धोकादायक ठरतात. आरटीओच्या या धडक कारवाईनं स्कूल बस चालकांचे धाबे दणाणले आहेत.